और अब मंच पर उपस्थित एक लोकप्रिय नेतृत्व माजी खासदार श्री ईश्वर लाल जी जैन से मैं निवेदन करूंगा कि वे हम सबको संबोधित करें। अच्छा गौरव समारंभाचे अध्यक्ष आदरणीय अजित दादा, त्यांच्या शेजारी बसलेले आपल्या जिल्ह्यातले सन्माननीय माजी मंत्री माननीय दादाभाऊ, विधानसभेचे माजी सभापती माननीय अरुणभाई, सत्कारार्थी डॉक्टर सतीश अण्णा, स्टेजवर बसलेले सगळेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सहकारी मित्र अण्णांना त्यांच्या ह्या समारंभाप्रित्यर्थ शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आलेले सगळेच सहकारी बंधूंनो, माता भगिनींनो, आजचा हा सोहळा नयनरम्य असा सोहळा आहे। आपली उपस्थिती ही अण्णांना त्यांच्या कामाची पावती देते। थोड्या मोठ्या संख्येचं प्रेम मिळवणं आणि ते टिकवणं हल्लीच्या राजकारणामध्ये फार कठीण। आपल्याला शतशः धन्यवाद देतो। नाथाभाऊ इथे बसले असल्या कारणानं अनेकांच्या मनात शंका कुशंका येत आहेत, काय काय घडतं आहे पुढे। आता कार्यक्रम हा खरा वास्तविक सर्वपक्षीय आहे आणि म्हणून त्यात नाथाभाऊने न येणं असं काही नव्हतं, तरी आपल्याला काहीतरी उत्सुकता वाटते आहे कारण ते तुम्ही स्ट्रीपवर काही चाललेलं आहे असं नाथाभाऊ म्हटलं जात आहे। नाथाभाऊ स्ट्रीप चालली आहे, त्या स्ट्रीपमुळे सगळ्यांच्या मनामध्ये कौतूहल निर्माण झालं आहे, टी व्हीवर स्क्रिप्ट चालू आहे आणि त्या कौतूहलामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की नाथाभाऊ आज दादांच्या बरोबर बसले आहेत, हे आजच्या कार्यक्रमानिमित्तानंच फक्त आहेत का ही भविष्याची काहीतरी वाटचाल दिसते आहे असे सगळ्यांना वाटते आहे। आपण ज्या काही मनानं आला असाल त्याला माझ्या शुभेच्छा आहे। आमचा हा संजीव, मी मागेही सांगितलं होतं अण्णाचे आणि माझे तर घरचे संबंध आणि संजू हा चलता पुरजा माणूस, जे कोणाला शक्य नसेल तेही शक्य करणं त्याला पटतं जमतं आणि म्हणूनच आजचा सोहळा त्यांनी घडून आणला। सगळ्या विरोधकांना सुद्धा इथे एका स्टेजवर आणून आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडला त्यालाही धन्यवाद देतो। अण्णांना त्यांच्या भविष्याबद्दल, भावी आयुष्याबद्दल उदंड आयुष्य लाभो, अशाच पद्धतीनं जनसेवा त्यांच्या हातून घडत राहो आणि जनतेचा प्रेम संपादित करत राहो अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। सभा सज्जन हो, महाराष्ट्र राज्याचे